दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांना फटकारत सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यात दुकानावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले. काय म्हणालेत राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये पाहूयात. सस्नेह जय महाराष्ट्र. पुढील 2 महिन्यात महाराष्ट्रातील दुकानं आस्थापनं यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. मराठी पाट्या या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली आहे. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं आस्थापनं यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायलाच हव्यात इतका साधा नियम असताना त्याला विरोध करून इथल्या मुठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला. महाराष्ट्रात असाल तर मराठीत, इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला. आता सर्वोच्च न्यायालयाने पण यावर काही मुठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी. आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. मराठी पाट्या याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळेच आली आणि त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजे. आपलाच नम्र राज ठाकरे.